प्रचार संपलेला आहे आणि आता काही तासांमध्येच काही एक मध्ये एक दिवस आहे आणि त्याच्यानंतर मतदान सुरू होईल. नेमकं काय होईल, सांगली जिल्ह्यामध्ये कोण निवडून येईल याचा फैसला इथले मतदार करतील. पण गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत. तुम्ही ही निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला आहे? ज्या पद्धतीने तुम्ही भाजपमध्ये गेले 10-12 वर्ष काम करतात, तुम्हाला तिथे प्रतिनिधित्व मिळेल असं वाटलं नव्हतं का? मला ते देत होते आमदार आणि मंत्रीपद. प्रतिनिधित्वाचा हा विषय नाही आहे. गावगाड्यातल्या सामान्य पोरांना राजकारणामध्ये संधी मिळावी. या राज्यातला प्रस्थापित गेल्या 70 वर्षापासून निवडणूक लढवतो आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून, लोकसभेची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत बघितलं तर ठराविक घराण्यातली लोक लोकसभा लढवत आहेत. फक्त आलटून पालटून या घरातला किंवा त्या घरातला असा माणूस संसदेत जातो आहे. मी निवडणूक प्रस्थापित घराण्याच्या विरोधात लढवतो आहे आणि ही विस्थापिताची लढाई घेऊन मी 100% जिंकून येणार आहे. पण जी घराणेशाहीच्या विरोधात तुम्ही आता निवडणूक लढण्याचा प्रयत्न करताय, भाजपने अशाच लोकांना आपल्या पक्षामध्ये? भाजप आता बदनाम झालाय. भाजपला एक वेगळा चेहरा होता पूर्वी. अटलजींची भाजप आता राहिलेली नाही आहे. ही भाजप आता भांडवलदारांची, कारखानदारांची, चोरांची, भ्रष्टाचारांची भाजप झालेली आहे. ज्या लोकांच्या विरोधामध्ये आम्ही 2014 निवडणूक लढवली, तीच लोकं या महाराष्ट्रातल्या लोकांनी नाकारलं त्यांना की हे भ्रष्टाचारी आहेत, यांनी पैसे काढले. तीच लोक आता पहिल्या बाकडे येऊन बसलेत भाजपमध्ये. लोक आता भाजपला मतदान देत नाहीत. तुम्ही परिस्थिती बघताय जिल्ह्यातली. माझ्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट हा 3 नंबरला जाणार आहे, विद्यमान खासदार. तुम्ही जिल्ह्यातला सर्वे घ्या. मोदींची जादू चालणार नाही यंदा? अरे इथं गोपीचंद पडळकरची जादू चालती. मोदींची जादू तिकडं चालत असेल. इथं गोपीचंद पडळकरची हवा आहे. सगळ्या जिल्ह्यात जाऊन बघा ना. 1 लाख लोकं माझ्या काल कार्यक्रमाला होती. माझा अर्ज भरायला 1 लाख लोकं होती. कुठं मोदींची हवा आहे? मोदींच्या हवेचा काळ गेला. इथं गोपीचंदची हवा चालते. इथं मोदींची हवा चालत नाही. तुम्हाला पोर्ट्रे केलं गेलं तुम्ही धनगरांचे नेते आहेत म्हणून, नेमकं काय आहे? महाराष्ट्राचं राजकारण हे चुकीचं आहे. इतर समाजातला एखादा माणूस जर काम करत असेल तर त्याला जातीमध्ये अडकवायचं. आणि या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांनी काम केलं का, ते तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे तारणार आहेत, ते कोणतरी एक महापुरुष आहेत असं दाखवलं जातं. हे सगळं आता आम्हाला बंद करायचं आहे. गावगाड्यातल्या माणसांना आम्ही शान केलेलं आहे आणि ही जी परिस्थिती आहे चुकीच्या पद्धतीनं, ते आता या निवडणुकीमध्ये हद्दपार होणार आहे. कुठल्या कुठल्या समाजाचा तुम्हाला पाठिंबा आहे? कोणाचं प्रतिनिधित्व करायचं आहे तुम्हाला? या जिल्ह्यामध्ये मला मराठा समाजांचा मोठा पाठिंबा आहे. तुम्ही आता माझ्या व्यासपीठावरती बघितले असतील तर माझे सगळे मराठा मित्र माझ्या प्रचारात सक्रिय आहेत. या जिल्ह्यातले असे अनेक मराठा गावं आहेत की तिथं मी 1 नंबरला आहे. बौद्ध, चांभार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोशी, वडर, बेडर, मुसलमान, लिंगायत, परीट, गडसी, डवरी, माकडवाला, कुंची, कोरवी, गुरव, लोणारी, यलमार समाज, कोळी समाज, या सगळ्या समाजाचा, माळी समाजाचा मला पाठिंबा आहे. या छोट्या छोट्या जातींना प्रतिनिधित्व मिळत नाही. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती या राज्यामध्ये सत्तेमध्ये स्थान मिळत नाहीत असे सगळे घटक माझ्याबरोबर आहेत आणि मी त्यांच्यासाठी काम करणार आहे. तुम्हाला पश्चाताप होतो का 12 वर्ष भाजपमध्ये काम केल्याचं? होतो ना. ज्या लोकांच्यासाठी काम केलं ती लोकं आता चुकीच्या पद्धतीनं राजकारण करतात. सांगली जिल्ह्यामध्ये ज्या लोकांच्यासाठी काम केलं ती लोकं बदमाश निघाली, नालायक निघाली. त्या लोकांनी आमच्या मतावरती राज्य केलं आणि या जिल्ह्यावरती अत्याचार केला, अन्याय केला, लोकांच्यावरती अन्याय केला. 100% आम्ही पश्चाताप करणारे कार्यकर्ते नाही, पण आता निश्चितपणे त्यांना घरात बसवायचं धोरण आम्ही अवलंबलं आहे आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलं आहे की यांना आता शेवटचा नारळ द्यायचा आहे 23 तारखेला. धनगर आरक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर महादेव जानकर मागच्या वेळेला निवडणुकीसोबत होते भाजपासोबत आणि पहिल्याच कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आरक्षण दिलं जाईल अशी घोषणाही होती. ते झालं नाही. धनगर समाजाला आपण फसवलं गेल्याची भावना आहे. तुम्ही सांगताय की तुम्ही निवडून आलात की धनगर आरक्षण मिळणार आहे, हे कसं काय होईल? हे बघा, मी धनगर समाजाला एक स्वाभिमान दिला, एक कॉन्फिडन्स दिला. धनगर समाजातली पूर्ण राज्यातली सगळी माझ्याबरोबर आहेत. मला आता भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आमदारकी आणि मंत्रिपदाची ऑफर दिलेली ती मी धुडकावून इकडं आलो आहे हे जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे आणि चंद्रकांतदादांनी इथल्या जिल्ह्यातल्या लोकांना सांगितलं की गोपीचंदला आम्ही फार मोठी ऑफर देतो तो त्यानं डावलली आहे. मी धनगर समाजाला एक आता खासदार झाल्यानंतर मी ही निवडणूक कुठल्या एका समाजावरती निवडून येता येत नाही. धनगर समाज माझा बेस आहे, माझा पाया आहे आणि शिखर होणारे हे सगळे समाज आहेत. मी ज्या दिवशी निवडून येईल त्या दिवसापासून 2 महिन्याच्या आत भारतीय जनता पार्टीच्या सरकारला घरी येऊन एसटीचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. नसेल तर 2019 हे भाजपवाले घरी जाऊन बसतील. भीतीपोटी देणार आहेत, प्रेमापोटी देणार नाहीत. त्यांची धारणा नाही आम्हाला आरक्षण देण्याची.
पण मी खासदार होणं याचाच अर्थ त्यांना घरी येऊन आरक्षण देणं, नसेल तर त्यांना घरी जाणं. प्रस्थापित जे पक्ष आहेत त्यांच्याकडे खूप मशिनरी आहे, पैसा आहे, त्यांच्याकडे नाव आहेत, घराणी आहेत, तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे या जिल्ह्यातली जनता आहे, विश्वास आहे, लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे. मी प्रामाणिकपणे काम करतो, माझी प्रामाणिकता लोकांना माहीत आहे. मी लढाऊ कार्यकर्ता आहे, लढाऊपणा लोकांना माहीत आहे. भाजपवाल्याकडे पैसे आहेत, भाजपवाल्याकडे यंत्रणा आहे, पण त्यांचं दुकान आता चालत नाही, गिरायक नाही, त्यांना बंद पडलं आहे. माझ्या दुकानातल्या भरण्या ह्या काचेच्या आहेत, की लोकांना त्या काचेच्या भरणीमध्ये काय माल आहे ते दिसतं आहे. भाजपवाल्याच्या दुकानामध्ये ते जुने डबे होते ना पत्र्याचे, ते डबे आहेत, लोकांना कळत नाही त्यात आत काय आहे का नाही आहे. आता मी सगळं उघडं केलेलं आहे. इथं भाजपची आता जादू चालत नाही. 2019 मी खासदार होण्यानंतर या महाराष्ट्राची राजकारणाची दिशा बदलणार आहे, मी एवढं ठामपणे तुम्हाला सांगतो. मागची निवडणूक तुम्ही भाजपामधून पाहिलेली आहे, पैशाचा वापर झाला त्यावेळेला? मी भारतीय जनता पार्टीमधून 2014 निवडणूक लढवली खानापूर विधानसभा मतदारसंघातून, पण तेव्हा पैशाचा वापर झाला नव्हता. भाजप सत्तेमध्ये नव्हती, भाजपकडे पैसे नव्हते, माझ्याकडे तर पैसे नसते. मी लोकवर्गणीतनं निवडणूक लढवतो, आताची पण निवडणूक मी लोकवर्गणीतनं लढवतो आहे. लोक मला आज 10 लाख रुपये लोकवर्गणी आले. आता भाजपचे पैसे आलेत, पण भाजपचे पैसे घ्यायला माणूस नाही, कारण वंचित आघाडीकडे कोण होतं? गरीब माणूस, दलित माणूस, पिचडा माणूस. आता त्यांचीच पार्टी झाली, दारात थांबू देत नाही, दगडे घेऊन पोरं बसलेत आज रात्रभर आणि उद्या रात्रभर पोरं जागे आहेत. कोणालाही पैसे तिथं वाटू देत नाहीत. काय करणार तुम्ही, काय रणनीती? पैसे वाटणाऱ्या लोकांना कसं पकडणार? नाही नाही, त्यांचे पैसेच कोण घेत नाहीत ना. आता बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ओबीसींच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडी झालेली आहे. दांडा आपला, झेंडा आपला आणि नेता आपला, या तत्वाखाली लोक आता यांना जीव देत नाहीत. हे तर हलक्या वाजवाय माणूस नाही, वाजंत्री नाही. तुम्ही बघा ना, प्रस्थापितांच्या रॅल्या लोक जात नाहीत. मी म्हटलं का जात नाही? अरे आपली पार्टी आहे ना, 23 तारखेपर्यंत आम्ही कोणाची सुपारी घेत नाहीत. पोरं म्हणतात, स्वाभिमानी झालेत पोरं. गावगाड्यातल्या पोरांना जी 70 वर्षे अपमानित करण्यात आलं, त्या पोरांना आता स्वाभिमान मिळतोय. जय हिंद.